आज गणेशजीच्या गाड्यावरच माझा आणि गणेशजीचा वाद झाला. आज संडे होता, त्याच्यामुळे मला घरची भरपूर अशी कामं होती. घर संडास, बाथरूम क्लीन करणं, त्याच्यानंतर देवघर स्वच्छ करणे, स्वराच्या स्कूलचे ड्रेस, बॅग वॉश करणे, असे भरपूर कामं होते. म्हणून मला 3 वाजले स्वयंपाक आणि जेवण करायला. आणि 3 वाजता मी डब्बा घेऊन गेली तर गणेशजी बोलतात, जा मी आता जेवणच करत नाही. गणेशजी हे घ्या डब्बा. हे डब्बा नाही माहिती का 4 वाजले संध्याकाळी जेवायला. ना वापस दे, वापस दे. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. फ्रेंड्स, तर गणेशजीच्या ठाई त्यांच्या ड्युटीवर सर्वांनी ताळ्या वाजून स्वागत करा. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर इथं सकाळ झाली होती आणि सकाळ झाल्याबरोबर गणेशजीला मी नाश्ता दिला, चहा दिला आणि आता ते निघालेले आहे त्यांच्या ड्युटीवर. आणि जाता जाता लहान लेकरासारखं माहिती आहे का, मला सर्व सांगून जातात, लस्सी करजो, हे करजो, ते करजो. आता ते गेल्यानंतर इथं संडे असल्यामुळे मुलं झोपून होती आणि संडे असल्यावर तुम्हाला पण माहिती आहे की घरची भरपूर कामं अशी पडलेली असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ती कामं करणे, मुलं आवरणे. आधी गणेशजी होते तर मला कामात मदत होती, आता त्याच्यात माझी आई पण गावाला गेलेली आहे, त्याच्यामुळे मुलांचं करणं वगैरे खूप भारी जाते. पण गणेशजीला असं वाटते, नाही नाही, माझी बायको ना घरी आरामच करते, मला आराम करायला मिळत नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता, कंटिन्यू माझ्या मागं एकामागं एक कामं चालू असतात. तर आता इथं मुलं उठली तर मुलांना सगळ्यात अगोदर बेड वगैरे होताना तो काढून घेतला आणि इथं मुलांना दूध दिलं आणि दूध दिल्यानंतर त्यांच्यासाठी मॅगी केलेली आहे. कारण गणेशजीचा आणि माझा पोह्यांचा नाश्ता झालेला होता तर संडेला स्वराला मी तिच्या आवडीचा नाश्ता करून देत असते. तर इथं मी नाश्ता करत आहे आणि एवढंच नाही तर मला ना म्हणजे ते गेले की लस्सी पण करावं लागते, सर्वांचं स्वयंपाक करणे, स्वराला शाळेत पाठवायचं, तिचा नाश्ता देणे, नंतर तिला डब्बा देणे, ती गेल्यानंतर मग घर आवरणे, स्वराचा नाश्ता वगैरे करणं. इतके कामं असल्यावरसुद्धा माणसाला असं वाटते बाया घरी आरामच करतात. आम्ही आराम करत नसतो, आम्हाला भरपूर अशी कामं असतात. तर स्वराने मॅगी वगैरे खाल्लेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि संडेला मी स्वराला कामं सांगत असते की तिने तिचे कपडे व्यवस्थित नीट ठेवायचे आणि त्याच्यानंतर तिचे बुक्स वगैरे नीट ठेवायचे. तर आता तिने ते काम केलं, मी गेली होती टेरेस्टवर. कारण आता 1 ते 2 दिवसात आई परत येणार आहे आणि आई परत आल्यानंतर आईला झाडाला पाणी दिलेलं दिसलं नाही की मग आई ओरडते. राहता कसे तुम्ही, मग तुम्हाला झाडाला पाणी टाकता येत नाही का, तुमचं एक काम तुम्ही कमी करता का, असं तसं आई खूप मग बडबड करते आणि रागावते. त्याच्यामुळे मग मी वरची टेरेस्ट होती ना, ते मस्तपैकी क्लीन करून घेतली आणि क्लीन केल्यानंतर सर्व झाडांना पाणी वगैरे टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर अजून भरपूर कामं होती आणि गणेशजींना वाटते की मी आराम करते घरी. अरे बाबा, कोणी आराम करत असते का? व्यवसाय लावल्यावर माहीत आहे का, माझीच दगदग सगळ्यात जास्त वाढलेली आहे. आधी असं होतं की मला फक्त घरची कामं होती आणि कामं झाल्यानंतर मस्तपैकी मी आराम करत होती. परंतु आता असं राहिलंच नाही, कामं झाले की लगेच मला लस्सी करावं लागते, शॉपवर जावं लागते, असे भरपूर माझे कामं वाढलेली आहेत. तर नंतर मी कपडे वॉश केले आणि कपडेसुद्धा एवढी सारी होती. गणेशजीचे 2 ड्रेस होते, स्वराजचे तर 3 ते 4 ड्रेस निघतात. स्वराजचा एक स्पोर्ट ड्रेस होता, एक स्कूल ड्रेस होता, सॉक्स होते, तिचा शूज धुणे, तिची स्कूल बॅग धुणे, असे भरपूर कामं होते. तर ते कपडे वॉश केले, वाळू घातले, त्याच्यानंतर मी फ्रेश झाली, देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर मी इथं शेवग्याच्या शेंगा असतात ना, तर त्याची साल वगैरे काढली आणि मला त्याची मसाले भाजी करायची होती. तर आता मी इथं कणिक मळून घेतलेली आहे आणि कणिक मळल्यानंतर आता मी इथं सगळ्यात अगोदर भाजी करणार आहे शेवग्याच्या शेंगाची, कारण ही खूप छान असते आणि गणेशजीला आवडते. मुद्दाम म्हणून मी ही भाजी केलेली आहे. तर सगळ्यात अगोदर मिक्सर पॉटमधून मी मसाला काढून घेतलेला आहे. याच्यासाठी मी वापरत असते टोमॅटो आणि कांदा, त्याच्यानंतर खोबरं, शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकते त्याच्यामध्येच. ते सर्व मी साहित्य भाजून घेतलं, भाजल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि लस्सी घेऊन ये असे कंटिन्यू मला गणेशजीचे कॉल होते. मी म्हटलं आता लस्सी पण घेऊन जायचं आणि त्यासोबतच त्यांचा डब्बा पण घेऊन जायचा. तर आता इथं फटाफट मी मसाला काढून घेतला, जिरं मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर जो मी शेंगदाणे, खोबरं, कांदा, टोमॅटो हे जे भाजून घेतलं होतं साहित्य, त्याची पेस्ट मी तेला टाकून दिलेली आहे. आणि जेव्हा तेल सुकते ना तेव्हा त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि थोडासा दवे का दिव्य मी मसाला यूज करत असते,
तो मसालेला टाकलेला आहे. आणि लालसर झाल्यानंतर मी ज्या म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात ना त्या मी उकळून घेतल्या होत्या एका गंजामध्ये, तर त्या शेंगासुद्धा मी टाकून दिलेल्या आहेत. आणि इथं माझ्या शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच लाईक करा. आणि फटाफट मग मी स्वराजला जेवण दिलं, कारण त्याला जेऊ घालावं लागते. आणि स्वराजचं जेवण होईपर्यंत मी पण जेवण करून घेतलं आणि स्वराने पण जेवण करून घेतलं, कारण आपण तिकडे गेल्यानंतर मुलं जेवतात की नाही हे आपल्याला पाहायला रिकाम पण नसते. म्हणून मी जेवण वगैरे दिलं आणि नंतर मी निघाले. संडे, त्याच्यामुळे संडेची कामं करता करता मला भरपूर उशीर झालेला आहे. आणि आता डबा न्यायला 3 वाजत आहे. आता काय माहिती गणेशजी माझ्यावर रागवतात की काय करतात. तर चला आता आपण जात आहोत तिथून घेऊन गणेशजीसाठी. ते ग्लास पण संपले, ते पण घेतलेले आहेत. लस्सी आणा लागते की चॉकलेट दोन्ही? त्याने उठू नको, झोपून राह चुपचाप. चला आम्ही जात आहोत डबा घेऊन. माझा भाचा पण आहे माझ्यासोबत, ते बघा. त्याला करमून आला, आज गेला नाही तो दुकानात. काय रे आ गमून आला ना आ, ते बघा त्याला करमत नाही आहे. त्याला जायचं होतं सोबत पण आम्ही सकाळी जाऊ दिलं नाही. मग त्याला म्हटलं आपण जेव्हा डबा घेऊन जाऊ तेव्हा तू चल जाऊ माझ्यासोबत. म्हणून आता तू माझ्यासोबत आलेला आहे. मुलं कशाला येतात? लस्सी पिण्यासाठी. बस तर लस्सी वगैरे पाजून आणते, स्वरासाठी घरी आणते. आज लय उशीर झाला डब्बा नेताना, माहीत आहे का? आता गणेश शेठ खूप रागवणार आहे. तर आई घरी नव्हती आणि संडे होता म्हणून दोन्ही मुलांना मी झोपी घातलं. म्हणजे स्वरा होती त्याच्यामुळे आज मला टेन्शन नव्हती. आणि स्वराला मी घरी ठेवलं स्वराजवळ. आणि माझ्या भावाचा मुलगा जो आहे ना तो माझ्यासोबत आला स्पेशल लस्सी पिण्यासाठी. गणेशजी हे घ्या डबा. हे डब्बा नाही माहित का, 4 वाजून संध्याकाळी जेवाल पुरती. वापस द्या. हे नाही की आज रविवार होता, एवढ्या मोठे शाळेचे कपडे धुवा लागले. तुमचा ड्रेस होता, स्वराजचे कपडे होते, सर्व ग्रीन केलं, संडास बाथरूम घासलं. तुम्हाला माहित नाही का संडेला मला किती कामं असतात? देव घासले. आधी म्हणत होते मी जेवण करत नाही असं तसं. मग मी त्यांना समजून सांगितलं की गणेशजी मला भरपूर कामं असतात आणि साहजिक आहे त्यांना पण उन्हात थांबावं लागते, तर त्याच्यामुळे त्यांना पण भूक लागते. आता ऊन एवढी तापत आहे ना की खूपच. तर हे आहे आमचं शॉप, तुम्हाला दाखवते. ही जागा आम्ही रेंटने घेतलेली आहे. आता इथं आम्हाला बाजूला जी जागा दिसत आहे तर तिथं आम्हाला भरती वगैरे टाकायची आहे. आणि भरती टाकल्यानंतर आम्हालासुद्धा तिथं असं नेट बांबू वगैरे लावायचे आहेत. पाणी काढून घ्या त्याच्यातलं. तर गणेशजीचं जेवण होईपर्यंत मी थांबली होती. आणि आता लस्सी संध्याकाळसाठी मला पाठवायची होती, त्याच्यासाठी गणेशजीने मला कॅन वगैरे वॉश करून दिलेली आहे. आणि हा एक ॲटो मी येताना घेऊन आली होती. आणि या ॲटोमध्येच मी बॅटरी पाठवली आणि लस्सी पण 4 ते 5 लिटर पाठवली. तर तुम्ही सर्वजण म्हणत होते की बाबा लस्सी किती लागते, तर डेलीला आम्हाला 10 लिटर लस्सी लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.